नमस्कार, मी रश्मी, शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन. पेट्रोल आणि डिझेलची लांब उडी, इंधन दरात मोठी वाढ. एसटी महामंडळ 500 नवीन बस खरेदी करणार, सर्वसामान्यांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ प्रवास. बारामतीत सुप्रिया सुळे यांनी घेतला राम कदमांचा समाचार, महिलांवरील आदर प्रेम कमी होतोय का, सुप्रिया सुळेंचा प्रश्न. पुण्यात आदिवासी समाज बांधवांचे आंदोलन, विविध मागण्यांसाठी काढण्यात आला मोर्चा. आणि 14 जणांचे बळी घेणाऱ्या वाघिणीला ठार मारण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब, जेरबंद करताना अडचणी आल्यास ठार मारण्याचे आदेश. आता पाहूया सविस्तर वृत्त. पेट्रोल डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल 48 पैशांनी तर डिझेल 55 पैशांनी महागले आहे. सततच्या होणाऱ्या भाववाढीमुळे नागरिकांमधून असंतोष व्यक्त होत आहे. काल पेट्रोलमध्ये 19 पैशांनी तर डिझेलमध्ये 21 पैशांनी वाढ झाली होती. आज त्यामध्ये पुन्हा मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने 10 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये विरोधी पक्षांसह अनेक सामाजिक संघटनांनी देखील सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलंय. गेल्या 7 दिवसात पेट्रोल सातत्यानं महागत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबरला मुंबईतील पेट्रोल दर 86.09 रुपये प्रति लिटर इतका होता. आज हाच दर 87.39 रुपये झाला आहे. त्यामुळे गेल्या 7 दिवसात पैशात वाढणाऱ्या पेट्रोलमध्ये प्रत्यक्षात 1.30 रुपये वाढ झाली आहे. महाग पेट्रोल मिळणाऱ्या शहरांच्या यादीत अमरावती पहिल्या, सोलापूर आणि औरंगाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. एसटी बस ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. सर्वसामान्य नागरिक या जीवनवाहिनीचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. असाच नागरिकांचा प्रवास आता आणखीन आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे, कारण राज्य परिवहन महामंडळाने 500 नवीन बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. सह्याद्री अतिथीगृहात या संदर्भात बैठक झाली. यावेळी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. बस खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या निधींपैकी 12.5 कोटी रुपयांचा निधी नजीकच्या काळात, तर उर्वरित निधी हा विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात उपलब्ध करून दिला जाईल, असंही अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. सर्वसामान्य माणसांची ही गरज लक्षात घेऊन त्यांना चांगल्या एसटी बसमधून प्रवास करता यावा, हा त्यामागचा उद्देश आहे. महामंडळानेही पुढाकार घेऊन एसटी बस स्थानके सुंदर आणि स्वच्छ ठेवावीत, असे आवाहनही अर्थमंत्र्यांनी यावेळी केले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. गेले 2 दिवस राम कदम यांच्या वक्तव्यावर मोठा गदारोळ चालू आहे. राम कदम यांनी माफी मागितली असली तरी त्यावर आता पडदा टाकलेला योग्य. मात्र अशा घटनांमुळे महिलांबद्दलचा आदर प्रेम आणि विश्वास कमी होत चाललाय का, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. त्या बारामती येथे बोलत होत्या. जर त्यांनी माफी मागितली असेल तर त्याच्यावर आपण आता पडदा टाकलेला जास्ती योग्य होईल. पण ह्या प्रवृत्तीचं काय करणार, हा एक प्रश्न सातत्याने पुढे समाजात पुढे येतो. राम कदम हा एक इन्सिडन्स नाही, असे अनेक इन्सिडन्सेस झालेले आहेत, ज्यामुळे महिलांवरचा विश्वास, प्रेम, आदर हा शाहू फुले आंबेडकरांच्या ह्या राज्यात कमी होतो आहे का अशी भीती माझ्या मनात वाटते. पण मला असं वाटतं सातत्याने आपण फक्त राजकारण बाजूला ठेवून ही प्रवृत्ती बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून त्याच्यात आणखीन काम केलं पाहिजे. दुसरं असं की इंधनाचे दर रोजचे रोज वाढत आहेत. त्याच्यावर इंधनाचे दर आज रोज वाढत आहेत आणि मला आज माननीय मुख्यमंत्र्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा. तुम्हाला भाजपने केलेल्या जाहिराती आठवण येतील. ह्याच पेट्रोल डिझेलवर आम्हाला इतकी त्यांच्यावर टीका केली होती. आज तोच प्रश्न मी त्यांना विचारते की आज महागाईचं काय झालं, पेट्रोल डिझेलच्या भावाचं काय झालं, आज महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार त्याचं काय झालं. आज जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्राच्या इतिहासात झाल्या नाही तेवढ्या गेल्या 3 वर्षात होत आहे, ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला जनतेला दिलं पाहिजे.
शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर बारामती। धनगर समाजाला आदिवासी मध्ये आरक्षण देऊ नये तसेच पुण्यात तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि अशा विविध मागण्यांसाठी पुण्यात आदिवासी समाज बांधवांनी मोर्चा काढला। यावेळी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुण्यात शनिवारवाडा तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण मिळावं यासाठी होत असलेल्या आंदोलनाला आदिवासींनी दिलेली ही प्रतिक्रिया म्हणावी लागेल। यावेळी शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा, वैभव पिचड हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले। आजचा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी संघटनांचा मोर्चा आहे। या मोर्चात कोणताही पक्ष म्हणून या ठिकाणी आलेला नाही, तर आदिवासींना दिलेल्या ज्या सवलती आहेत त्याच्यावर हिरावून घेण्याच्या काही भूमिका काही घटक करत आहेत आणि म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी आजचा या ठिकाणी मोर्चा आहे। आज आपण बघितलं की धनगर त्या ठिकाणी आरक्षण आदिवासींचं मागतायत, परंतु आमची या ठिकाणी मागणी आहे धनगराला आरक्षण द्या, परंतु आमच्या आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न आला होता, आदिवासींमध्ये समाविष्ट न करता त्या ठिकाणी त्यांना आरक्षण दिलं पाहिजे। आत्तापर्यंत आदिवासी हा झोपलेला आदिवासी शांत आहे, जर आदिवासीच्या आरक्षणाला धक्का लागला तर आदिवासी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि जेव्हा आदिवासी पेटून उठल तेव्हा शासनाला या ठिकाणी भारी पडल। शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे। यवतमाळच्या राळेगावात 2 वर्षात 14 जणांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला ठार मारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र सुरुवातीला तिला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। जेरबंद करण्यास अपयश आल्यास तिला ठार मारण्याचे आदेश दिले आहे। यवतमाळ मधील राळेगाव वनपरिक्षेत्रातील अनेक गावांमध्ये या वाघिणीची गेल्या 2 वर्षांपासून प्रचंड दहशत होती। या वाघिणीला यापूर्वी जेरबंद करण्याचे प्रयत्न झाले मात्र त्यात यश आले नाही। गावकऱ्यांच्या बळींची संख्या वाढतच गेल्याने वन खात्यावरील त्यांचा रोषही वाढत होता। ताडोबाच्या धर्तीवर राळेगाव वनपरिक्षेत्रात तारेचे कुंपण लावण्याचा प्रस्ताव देखील वन खात्याने तयार केला होता, मात्र गावकऱ्यांनी वाघिणीला मारण्याची मागणी लावून धरली होती। काही दिवसांपूर्वीच ही वाघीण वन खात्याच्या ट्रॅप कॅमेऱ्यात आली होती। राळेगाव कळंब अशा तालुक्यात या वाघिणीची प्रचंड दहशत आहे। गावकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याने वाघांचा बंदोबस्त करावा म्हणून ग्रामस्थांनी आक्रमक होऊन हिंसक आंदोलने केली। या वाघिणीला 8 महिन्यांचे 2 बछडे आहेत। गावकऱ्यांनी हे बछडे देखील हिंसक असल्याची तक्रार केली। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, यवतमाळ। आपण आपला आनंद साजरा करताना शिरा, पेढे, बर्फी असे गोड पदार्थ आपण वाटतो, मात्र कुणी आपला आनंद साजरा करताना सोनं जडीत पेढे वाटले असं तुम्ही कधी ऐकलंय का? पण हे खरं आहे। पुण्यातील सुरेश पोकळे या काकांनी आपला आनंद साजरा करण्यासाठी चक्क सोन्याचा वर्क असलेले पेढे वाटले। पाहूयात ही बातमी। पुण्यामध्ये सुरेश पोकळे या शेतकऱ्याने स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून जवळपास 1.12 कोटी रुपये किमतीची जॅग्वार XL ही महागडी कार खरेदी केली आणि त्यासाठी त्यांनी मोठा खर्च देखील केला। कार घेतल्याच्या आनंदात सुरेश पोकळे यांनी जवळपास 3 किलो सुवर्णजडीत काम असलेले पेढे आपल्या नातेवाईकांना वितरित केले आहेत। सुवर्णजडीत पेढे वाटून त्यांनी आपला आनंद साजरा केला। मी माझ्या स्वतःच्या मेहनतीच्या कष्टांनी सौ कष्टांनी गाडी कमवली, माझ्या कुटुंबासाठी आनंद झाला। त्याचा आनंद कसं प्रकारे साजरा केला? एकदम माझ्या सगळ्या फॅमिलीला आनंद झाला, माझ्या मित्रपरिवाराला आनंद झाला। कशा प्रकारचे पेढे तुम्ही वितरित केले? एक मधी टीव्हीला ह्याला बातमी आली होती न ह्याला गुजरातला की सोन्याचे पेढे वाटतात, तर मला जरा संकल्पना आली की आपण बी सोन्याचे पेढे वाटावा। याच्यापूर्वी असे पेढे कुणी वाटले होते? नाही, असे कुणीच पेढे वाटले नाही, असं मीच आहे की पेढे वाटणारा। इतिहासात आतापर्यंत कुणीही आपला आनंद साजरा करण्यासाठी सुवर्ण जडीत पेढे बहुतेक वाटले नसावेत, मात्र हा मान सुरेश पोकळे यांनी मिळवला आहे। सुवर्ण जडीत पेढे पुण्यातील काका हलवाईच्या दुकानातून तयार करून घेतले आहेत। 1 किलो सुवर्ण जडीत पेढे तयार करण्यासाठी जवळपास 7,000 रुपये इतका खर्च आला। असे 3 किलो पेढे सुरेश पोकळे यांनी काका हलवाईच्या दुकानातून खरेदी केले आहेत। सुरेश पोकळेंची मागणी अशी होती की त्यांनी जॅग्वार गाडी घेतली, ते म्हणले पुण्याच्या इतिहासात आजपर्यंत कोणी पेढा वाटला नाही, असा पेढा आम्हाला तुम्ही करून द्या। असं म्हणल्यानंतर आम्ही पण विचार केला की पुण्यासाठी तो पेढा केलाच पाहिजे, असं जिद्द धरून आम्ही तो सोन्याचा पेढा तयार केला। तो आम्ही 7,000 रुपये किलोने तो पेढा त्यांना दिला। म्हणतात ना, हौसेला मौल नसतं, तशाच प्रकारे आपली हौस पूर्ण करण्यासाठी सुरेश पोकळे या काकांनी कोट्यवधी रुपये किमतीची जॅग्वार कार खरेदी करून 1,000 रुपये किमतीचे सुवर्ण जडीत पेढे वितरित केले आहेत। शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे।
राज्यातील 25,000 अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतलाय. त्यामुळे 50,000 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्यात. हा निर्णय मागे घेतला नाही तर 25 सप्टेंबरला आझाद मैदानावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाने दिला आहे. ज्या अंगणवाडीत 25 पेक्षा कमी मुले आहेत त्या बंद करून त्या अंगणवाडीत समायोजन दुसऱ्या अंगणवाडीत करण्याचा नवीन नियम राज्य शासनाने केला आहे. याचा विरोध करण्यासाठी संपूर्ण राज्यभर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस रस्त्यावर उतरले आहेत. हा निर्णय रद्द न केल्यास 25 सप्टेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढणार असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाचे प्रदेश अध्यक्ष भगवान देशमुख यांनी दिला आहे. शासनाला या अंगणवाड्या बंदच करायच्या आहेत तर आम्हाला 65 वर्षाचा मोबदला द्यावा आणि मगच हा निर्णय घ्यावा, तरच आम्ही घरी जाऊ. मात्र आम्ही हे समायोजन होऊच देणार नसल्याचं अंगणवाडी कार्यकर्ते आणि मदतनीस महिलांनी सांगितले. हे जे आंदोलन आहे की सध्याच्या राज्य सरकारनं अंगणवाडी कार्यकर्त्या महाराष्ट्रातल्या साधारणपणे 25,000 अंगणवाड्या बंद करण्याचा घाट घातलेला आहे आणि 50,000 अंगणवाडी कार्यकर्ते आणि मदतनीस या तत्वामुळे घरी जाणार आहेत. ज्या अंगणवाडीमध्ये 25 पेक्षा कमी उपस्थित राहणारे बालकं आहेत अशा अंगणवाड्या बंद करून त्या लाभार्थ्याचं दुसऱ्या अंगणवाडीमध्ये समायोजन करायचं हा एक नवीन नियम या राज्य शासनानं घातलेला आहे. ज्या या केंद्र सरकारच्या अंगणवाड्या आहेत केंद्र सरकारनं 1,000 लोकसंख्येवर 800 ते 1,200 लोकसंख्येवर कमीत कमी 400 लोकसंख्येपर्यंत एक अंगणवाडी 400 पेक्षा कमी 150 लोकसंख्येपर्यंत मिनी अंगणवाडी अशा पद्धतीनं या अंगणवाड्या सुरू केलेल्या आहेत. आज महाराष्ट्रामध्ये तसा विचार केला तर 1 कोटी लोकसंख्या असताना या महाराष्ट्र यानंतर जिल्हा आणि राज्यभर पण चालूच होणार आहेत. तर ह्याचा मुख्य उद्देश म्हणजे अंगणवाड्याचं समायोजन सरकारनं करायचं ठरवलं. एका गावातल्या 4 अंगणवाड्या असल्या तर एका अंगणवाडीत कमी लाभार्थी असले तर दुसऱ्या अंगणवाडीत भरती करून ते अंगणवाडी कार्यकर्ते मदतनीस घरी पाठवणार. मग त्या बाईला त्या सुरुवातीला 400 ते 1,000 लोकसंख्येला अंगणवाडी निर्माण केली त्यावेळेस ती बाई कामावर आली. मग आता काय करायचं तिनं? मग शासनाला जर बंदच करायचं असेल तर आमचा 65 वर्षापर्यंतचा मोबदला शासनानं द्यावं आणि मगच ती कार्यकर्ती मदतनीस घरी जाईल. तसं तर आम्ही हे समायोजन होऊ देणारच नाही कारण शासनानंच ठरवून दिलेलं आहे. म्हणजे शासन हे शासन वर्षात 4 वर्षात 10 निकष बदलतं म्हणजे निर्णय बदलतं. 6 महिने गेले की 65 वर्ष वय. शालिनी प्लस साठी अनंत साखरे उस्मानाबाद. लातूरच्या किनगाव येथे मुस्लिम समाजाच्या वतीने आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी किनगाव बंद आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लातूर जिल्ह्यातील किनगाव येथे सकल मुस्लिम समाजाच्या वतीने मुस्लिम आरक्षण संरक्षण आणि शिक्षण या मागण्यांसाठी किनगाव बंद आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुस्लिम समाजासह सर्व समाज बांधवांनी सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला. या बंद आणि रास्ता रोको आंदोलनादरम्यान बाजारपेठ कडकडीत बंद ठेवल्या होत्या. यावेळी प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सरकारवर आपल्या भाषणातून असंतोष व्यक्त करण्यात आला. यावेळी किनगावसह परिसरातील 1,000 समाज बांधव उपस्थित होते. मागण्या मान्य नाही झाल्या तर गावात कोणत्याही नेत्याला फिरकू देणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. आज किनगावमध्ये मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी होती. आरक्षण संरक्षण आणि शिक्षण या मागणीसाठी किनगावच्या मुस्लिमांकडून रास्ता रोको व किनगाव बंद असा एक मोर्चा काढून बंद करण्यात आला. आणि किनगावकरांची व पूर्ण मुस्लिम समाजाची ही मागणी आहे सरकारला की मुस्लिमांची जी परिस्थिती आहे खूप विकट परिस्थिती आहे, वाईट परिस्थिती आहे. आणि ह्या परिस्थितीला जर आपल्याला बदलायचं असेल तर ह्या समाजाला शिक्षणासाठी आरक्षण देणं गरजेचं आहे. आणि आजची जी आमची मागणी आहे सरकारला की सरकार आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करू नये कारण हा समाज बिकट परिस्थितीतून जगत आहे. मुस्लिमांना संरक्षण आरक्षण आणि शिक्षण हा त्वरित देण्यात यावा कारण देशामध्ये कित्येक कमिशन बनले. महमूदुर रहमान कमिशन स्थापित करण्यात आला, रंगनाथ मिश्रा कमिशन स्थापित करण्यात आला. हा सर्व कमिशनांनी मुस्लिमांच्या आरक्षणासाठी
प्रस्ताव पाठवला की मुस्लिमांना आरक्षण देणं गरजेचं आहे. जर मुस्लिमांना आरक्षण दिला तरच तो मुख्यधारामध्ये येऊ शकतात. आणि जर सरकार आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर मुस्लिम समाज हा तीव्र आंदोलन करणार आहे. शालिनी प्लस साठी हरुण मोमीन, लातूर. चंद्रपुरात दुचाकी चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असताना राजुरा पोलिसांनी एका कारवाई दरम्यान दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्यात. या चोरट्यांकडून पोलिसांनी 4 दुचाकी देखील हस्तगत केल्या. चंद्रपूरमध्ये राजुरा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीकडून काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्रो किंमत 25,000, काळ्या रंगाची हिरो डिलक्स किंमत 45,000, काळ्या रंगाची 220 पल्सर किंमत 80,000 आणि नवीन RX 200 पांढऱ्या निळ्या रंगाची नंबर नसलेली किंमत 1,40,000 अशा 4 दुचाक्या जप्त केल्या. आणि आरोपी गोपाल सुधाकर घुबडे, मयुद्दीन मंसूर जिलानी, कुंदन विजय पेटकर आणि एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतला आहे. या आरोपींना कलम 378(34) अन्वये अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहे. शालिनी प्लस साठी अमृत दंडवते, चंद्रपूर. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहता शालिनी प्लस. अप्पा, ही चिठी खाना कसं चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. लो घर जा. अप्पा अप्पा, ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ, पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. संग्रामपूर तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मूग आणि उडीद पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे लाडणापूर येथील एका शेतकऱ्याने 2 एकर पिकावर रोटावेटर फिरवला आहे. बुलढाणामधील संग्रामपूर तालुक्यात लाडणापूर गावातील शेतकरी रामकृष्ण सोळंके यांची गट नंबर 139 मध्ये 2 एकर शेती आहे. या 2 एकर शेतात त्यांनी मूग पिकाची लागवड केली होती. यावर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे मुगाच्या पिकाला अज्ञात रोगामुळे शेंगा लागल्या नाहीत. परिणामी उभ्या पिकात रोटावेटर चालवण्याची वेळ रामकृष्ण सोळंके या अल्पभूधारक शेतकऱ्यावर आली आहे. शासनाकडून मदतीची अपेक्षा करणे कठीण आहे. किमान कृषी आणि महसूल विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विमाधारक शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यास मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, चिखली, बुलढाणा. चांदूर रेल्वे एसटी डेपोच्या बसेस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना शालेय परीक्षेला मुकावे लागत आहे. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी विरूळ रोंघे येथे बस अडवून चक्काजाम आंदोलन केले. विद्यार्थ्यांना आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले. चांदूर रेल्वे ते धामणगाव विरूळ मार्गे अनेक विद्यार्थी शिक्षणाकरिता धामणगाव रेल्वे येथे जातात. मात्र चांदूर रेल्वे एसटी डेपोच्या बसेस ह्या नेहमीच अवेळी येतात. त्यामुळे प्राथमिक, हायस्कूल आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची प्रथम घटक चाचणी सुरू आहे. अशावेळी चांदूर रेल्वे ते धामणगाव विरूळ मार्गे जाणारे सर्व विद्यार्थ्यांना एसटी बसेस वेळेवर येत नसल्यानं घटक चाचणी परीक्षेपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी विरूळ रोंघे येथून धामणगाव आणि चांदूर रेल्वे जाणाऱ्या सर्व एसटी महामंडळाच्या बसेस अडवून चक्काजाम आंदोलन केले. घटनेची माहिती मिळताच चांदूर रेल्वेचे ठाणेदार घटनास्थळी पोहोचले होते. यानंतर 8 सप्टेंबरला चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन येथे एसटी महामंडळाची बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी गावातील अनेक विद्यार्थी आणि गावकरी विरूळ रोंघे या स्टॉपवर उपस्थित होते. आम्ही सर्वांची या ठिकाणी आम्ही दखल घेण्यासाठी अधिकारी लोकांनी यावं. आम्ही जे काही आंदोलन आम्ही शांततेत चांगल्या मार्गाने इथं सुरू आहे, त्याच्यामुळे जेपर्यंत अधिकारी लोक इथपर्यंत पोहोचत नाही त्यातपर्यंत आम्ही आज गाड्या आलेली आहे. कोरा मार्गे धामणगाव चालली आहे, धामणगाव ते अमरावती चांदूर मार्गे चालणार आहे ते अमरावती. गाडी नंबर आहे MH 40 N 89 65.
या गाडीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की आमचं जे शैक्षणिक विद्यार्थ्याचं गेल्या अनेक दिवसापासून नुकसान होत आहे. काय वाटतंय शासनाने आपल्याला काही हे दिलं पाहिजे, उत्तर दिलं पाहिजे आणि बस चालू केल्या पाहिजे. जशी साडेदहाची बस साडेदहाला चालली पाहिजे, ते बाराला न येता साडेदहाला आलं पाहिजे. आणि अजूनपर्यंत तुम्ही चार दिवस झाले पेपर चालू आहे, तुम्ही आलेलं नाही. तर आपण शासनाला लेटर पण शासनाने पूर्तता केली नाही. तर तुम्ही मग हा निर्णय डायरेक्ट मागण्या घ्यायचा की जसपर्यंत पूर्वी आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तसपर्यंत एस टी एम बस होणार असा निर्णय घेतलेला आहे. शालिनी प्लस साठी सलमान खान, अमरावती. अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा भ्रष्टाचार समोर आला आहे. कामे न करताच बिलांचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. दक्षता आणि गुणनियंत्रक मंडळाला हाताशी धरून हा भ्रष्टाचार झाल्याचं लक्षात येत आहे. पाहुयात या संदर्भातील ही बातमी. सार्वजनिक बांधकाम अकलूज विभागाच्या गट अ अंतर्गत 3 लाखांपेक्षा कमी किमतीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं आहे. सन 2015-16 मध्ये 664 आणि 2016-17 मध्ये 199 कामांतर्गत हा भ्रष्टाचार झाला आहे. 664 कामांसाठी 13,01,35,000 तरतूद करण्यात आली होती, तर 199 कामांसाठी 6,10,92,000 तरतूद करण्यात आली होती. यापैकी बरीचशी कामे करण्यात आलेली नाही, मात्र या कामांची बिले अदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचप्रमाणे याच विभागातील 30-54 मार्ग आणि पूल अबकडच्या दायित्वाखाली 323 कामे करण्यात आली. ही कामे अतिशय निकृष्ट आणि दर्जाहीन असल्याचं समोर येत आहे. तसेच काही कामे झालेली नसताना ही कामे झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. सार्वजनिक बांधकाम अकलूज विभागाच्या अंतर्गत इमारतीच्या दुरुस्तीची कामे करण्याच्या नावाखाली लाखोंचा अपहार करण्यात आला आहे. संबंधित सर्वच कामांमध्ये कार्यकारी अभियंता यांनी दक्षता आणि गुणनियंत्रण मंडळाशी साटेलोटे करून निधीचा अपहार केल्याचं दिसून येत आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकलूज. मुलीची छेड आणि त्यांच्या वडिलांना मारहाणी प्रकरणी 3 आरोपींना वर्धा पोलिसांनी अटक केली, मात्र त्यातील एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. हिंगणघाट तालुक्यातील जामणी येथे मुलींची छेड काढून त्यांच्या कृत्याला विरोध करणाऱ्या मुलींच्या वडिलांना तिघांनी मारहाण केली. या घटनेची तक्रार हिंगणघाट पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. या तक्रारीवरून मंगेश कोडापे आणि इतर दोघांना अटक करण्यात आली. या तीनही आरोपींना वर्धा येथील न्यायालयात हजर करण्याकरता पोलीस गाडीतून आणण्यात आले. वर्ध्याच्या सेशन कोर्टात हजर केल्यानंतर न्यायालयाने 7 सप्टेंबरपर्यंत या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. तीनही आरोपींना पोलीस कोठडी मिळाल्यामुळे पोलीस गाडीतून हिंगणघाट येथे सायंकाळी परत नेत असताना लघुशंकेचा बहाणा करून पोलीस गाडीपासून दूर गेल्यावर मंगेशने पोलीस कर्मचाऱ्याला हिसका देत सुसाट पळ काढला. एक आरोपी चक्क पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्याने गावात आणि पीडितेच्या कुटुंबियांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पसार आरोपीला त्वरित जेरबंद करावे अशी मागणी सुजाण नागरिकांकडून होत आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघारे, वर्धा. अहमदनगर जिल्ह्याच्या विविध भागात हुमनी अळीने धोडगूस घातला आहे. ऊस उत्पादक शेतकरी हादरले आहेत, त्यामुळे सहकारी आणि खासगी कारखान्यांकडून उपाययोजना केल्या जात आहे. अहमदनगरमध्ये पावसाच्या खंडामुळे आधीच शेतकरी हैराण झाले आहेत. नगर जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर, राहता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, शेवगाव, श्रीगोंद्यासह अन्य काही तालुक्यात शेतकरी हुमनी आळीच्या प्रादुर्भावामुळे आणखीनच वैतागले आहेत. मोठ्या कष्टाने जगवलेले ऊसाचे पीक डोळ्यादेखत जळू लागले आहेत. पिकं वाचवण्यासाठी शेतकरी औषधांची फवारणी करत आहेत, मात्र हुमनी आळी त्याला दाद देत नसल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आळीला वेळीच रोखले नाही तर ऊस उत्पादकांचे पुरते कंबरडे मोडण्याची शक्यता आहे. दरम्यान हे संकट लक्षात घेऊन सर्वच साखर कारखान्यांचे प्रशासनही खडबडून जागे झाले असून या आळीला नियंत्रित करण्यासाठी ठिकठिकाणी शेतकरी मेळावे घेऊन उपाययोजनांची माहिती दिली जात आहे. काहींनी तर या संकटामुळे ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरण्यास सुरुवात केली. मिळेल त्या भावामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आपला ऊस विकत आहे. वजनकाट्यावर ऊस देण्यासाठी वाहने उभी राहिलेली बघायला मिळत आहे.
शेवगाव नेवासात मोठ्या प्रमाणात हुमणीचे आक्रमण झाले आहे. नगर जिल्हा हा ऊस पिकाचा आगर म्हणून ओळखला जातोय, पण ह्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सध्या हुमणी आळीने प्रादुर्भाव केलेला आहे. काही केलेले ही हुमणी आळी कंट्रोल होत नाही. कारखान्याने ही उपाययोजना केल्या, पण कारखान्याने उपाययोजना केल्या पण ते कंट्रोल होत नाही आहे. मग ती शेतकऱ्यांनी करायचं तरी काय असा प्रश्न. जैविक आणि रासायनिक या दोन्ही औषधाचा का शेतकऱ्यांनी उपाय केलेला आहे, पण तरीही कंट्रोल होत नाही आहे. आळीने अतिशय मोठा प्रादुर्भाव केलेला आहे. वास्तविक पाहता ही आळी तिच्या भुंगेरे स्टेजमध्ये नियंत्रित करणं अतिशय सोपं आणि अतिशय अल्प खर्चाचं असतं, आणि यासाठी शेतकऱ्यांनी साधारण 20 मे नंतर जर थोडीशी दक्षता घेतली, लाईट ट्रॅप म्हणा किंवा एरंडीच्या पियाचा भरडा करून त्याचं जर आमिष लिंबाचं झाड असेल, बाबळीचं झाड असेल, ह्याच्याखाली जर ठेवले तर हे भुंगेरे त्या ठिकाणी जमा होतात एरंडीच्या वासाने, आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला ते गोळा करून त्याचा नायनाट करता येतो. परंतु दुर्दैवानं उन्हाळ्यामध्ये किंवा जूनमध्ये शेतकरी याकडं विशेष गांभीर्याने बघत नाही, आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ह्या आळीनं मोठ्या प्रमाणात उसाच्या पिकाचा फडशा पाडल्यानंतर शेतकऱ्याला त्याची तीव्रतेची जाणीव होते. परंतु दरवर्षी नियमितपणे विशेषतः जिथं हलकं शिवार आहे, मध्यम भारी जमिनी आहेत, अशा ठिकाणी हुमणी आळीचा प्रादुर्भाव परिस्थितीनुरूप अतिशय मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांनी हिचं नियंत्रण मे जूनमध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या परिस्थितीमध्ये बऱ्याचशा कंपन्यांनी हुमणी आळीच्या नियंत्रणासाठी वेगवेगळे औषधं बाजारात आणलेले आहेत, त्याचाही सुद्धा व्यवस्थितपणे जर आपण ड्रीप वॉटे म्हणा किंवा दंडाद्वारे म्हणा जर आपण पाण्यातून दिली तर त्याचंही नियंत्रण होऊ शकतं. शालिनी प्लस साठी राहुल कोळसे, नेवासा. भारताच्या सौरभ चौधरीने ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. ज्युनियर 10 मीटर एअर पिस्तूल गटात सौरभला हे सुवर्ण पदक मिळालंय. सौरभने 581 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहताना अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. त्याने फायनलमध्ये 245.5 अंकांची नोंद करत आपलाच विश्वविक्रम मोडला. अर्जुन सिंग चिमोने 8 खेळाडूंच्या फायनलमध्ये 218 अंकांसह कांस्यपदक पटकावले. सौरभने सर्वप्रथम जून महिन्यात ISSF विश्वकप दरम्यान 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये विश्वविक्रम नोंदवला होता. पात्रता फेरीत अव्वल स्थानावर असलेला कोरियाचा होजिन लिम 243.1 अंकासह रौप्य पदकाचा मानकरी ठरला. सौरभच्या स्पर्धेत अर्जुन सिंग चिमोने कांस्य पदक पटकावले, तर भारतीय संघ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या 16 वर्षीय सौरभच्या चमकदार वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर रौप्य पदक पटकावण्यात यशस्वी ठरला. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. DTED आणि BED स्टुडंट असोसिएशनच्या वतीने औरंगाबाद जिल्हा परिषदेसमोर आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले. औरंगाबाद जिल्हा परिषदेसमोर DTED आणि BED स्टुडंट असोसिएशन उपोषणाला बसले आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या शाळेतील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी आणि या संदर्भातला अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात यावा या मागणीसाठी हे उपोषण केलं जात आहे. गेल्या 8 वर्षांपासून भरती प्रक्रिया बंद आहे, त्यामुळे DTED आणि BED झालेल्यांचे हाल होत आहेत. शासनाने या संदर्भात निर्णय घेऊन या जागा त्वरित भराव्या अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, औरंगाबाद. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. पेट्रोल आणि डिझेलची लांब उडी, इंधन दरात मोठी वाढ. ST महामंडळ 500 नवीन बस खरेदी करणार, सर्वसामान्यांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ प्रवास. बारामतीत सुप्रिया सुळे यांनी घेतला राम कदमांचा समाचार. महिलांवरील आदर प्रेम कमी होतोय का, सुप्रिया सुळेंचा प्रश्न.
पुण्यात आदिवासी समाज बांधवांचे आंदोलन, विविध मागण्यांसाठी काढण्यात आला मोर्चा। आणि 14 जणांचे बळी घेणाऱ्या वाघिणीला ठार मारण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब, जेरबंद करताना अडचणी आल्यास ठार मारण्याचे आदेश। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।